नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचा मिस्टर प्रोफेसर या यूट्यूब चॅनलवर मी स्वागत करतो. दिस इज अवर व्हिडिओ क्लिप्चर 19 अँड वी आर डिस्कसिंग द प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स फ्रॉम द चॅप्टर ऑसोलेशन्स. क्लिअर? बघा, पोटेन्शियल एनर्जी, कायनेटिक एनर्जी. एखादा पार्टिकल जेव्हा जेव्हा SHM परफॉर्म करतो, तर त्या पार्टिकलचा एनर्जीचा काय रोल राहतो, तर त्याच्या बेसिसवर आपण दोन्ही एक्झाम्पल्स अँड द कन्सेप्ट ऑफ एनर्जी वाईल पार्टिकल परफॉर्मिंग अ सिम्पल हार्मोनिक मोशन. बघा, कंडिशन्स दिल्या, त्या कंडिशन्स लक्षात घेऊन तुम्ही त्यांना जे काही फाइंड आउट करायचं आहे किंवा आपल्याकडनं त्यांना जे काही फाइंड आउट करून घ्यायचं आहे ते आपण इझिली फाइंड आउट करू शकतो. वी आर मूविंग टू द न्युमेरिकल नंबर फर्स्ट अँड द बोथ एक्झाम्पल्स आर फ्रॉम द महाराष्ट्र CET 2023. ठीक आहे, दोन्ही 2023 अतिशय रिसेंट क्वेश्चन्स आहेत आणि अतिशय इझिली फक्त त्यांनी काय कंडिशन्स दिल्या आहेत, त्या कंडिशन्सचा आपण वापर कशा पद्धतीने केला पाहिजे याच्या बेसिसवर हा क्वेश्चन सॉल्व होऊ शकतो. दोन्ही क्वेश्चन्स बघा. ए पार्टिकल स्टार्ट्स फ्रॉम द मेन पोझिशन अँड परफॉर्म्स SHM, काही हरकत नाही, विथ द पिरियड. ओके, विथ पिरियड म्हणजे काय? टाईम पिरियड दिला आहे. टाईम पिरियड इज 4 सेकंड. ॲट वॉट टाईम? ओके, अशा कोणत्या टाईमला इट्स कायनाटिक एनर्जी इज 50% ऑफ द टोटल एनर्जी. बघा, कंडिशन्स दिले आहेत. ओके, पार्टिकल स्टार्टिंग फ्रॉम द मेन पोझिशन परफॉर्मिंग अ SHM. ओके, दिस इज मेन पोझिशन, दिस इज पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पॉईंट, दिस इज निगेटिव्ह एक्स्ट्रीम पॉईंट ऑफ दॅट पार्टिकल. ओके, विथ अ टाईम पिरियड, एक कम्प्लीट ऑसोलेशन्स कम्प्लीट करण्यासाठी, ओके, त्या ज्या पार्टिकलला जो काही टाईम लागतो, टाईम पिरियड, तो किती आहे? 4 सेकंड. दे हॅव गिवन टू कम्प्लीट वन ऑसोलेशन वाईल परफॉर्मिंग SHM, अ पार्टिकल रिक्वायर्ड 4 सेकंड. ओके, इट मीन्स द टाईम पिरियड ऑफ दॅट पार्टिकल. आता कंडिशन दिल्या, ॲट वॉट टाईम, कोणत्या टाईमला. बघा, टाईम आणि टाईम पिरियडमध्ये फरक आहे. टाईम पिरियडचा जो काही सिम्बॉल आहे कॅपिटल T आणि जो काही टाईम आहे त्याचा सिम्बॉल आहे स्मॉल T. ओके, टाईम म्हणजे कोणत्याही टाईमला. ओके, आणि टाईम पिरियड म्हणजे एक ऑसोलेशन कम्प्लीट करण्यासाठी जो काही टाईम लागतो त्याला आपण म्हणतो टाईम पिरियड. अँड टाईम इज द अनादर, काय म्हणू शकतो, एक वेगळी फिजिकल क्वांटिटी आहे. कोणत्या टाईमला, कोणत्या टाईमला की त्या पार्टिकलची कायनॅटिक एनर्जी ही, ओके, 50% राहते कोणाच्या? टोटल एनर्जीपेक्षा. ही कंडिशन दिलेलं आहे. 50% म्हणजे काय? टोटल एनर्जीचे अर्धे. लक्षात, कोणत्या टाईमला. बघा, क्वेश्चन काय विचारला, कोणत्या टाईमला त्या पार्टिकलची कायनॅटिक एनर्जी ही 50% राहते कोणाच्या? टोटल एनर्जी. आता 50% म्हणजेच काय? 1/2. 50% म्हणजे काय? हाफ. येतात लक्षात? म्हणजे कायनॅटिक एनर्जी बिकम्स ॲट वॉट टाईम. ओके, व्हॉट दे आर आस्किंग, ॲट वॉट टाईम द पार्टिकल्स कायनॅटिक एनर्जी बिकम्स द हाफ ऑफ इट्स टोटल एनर्जी. मग याचा तो अर्थ आहे. येतात लक्षात? बघा, आता पार्टिकलची कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला आहे ½ A² - X² चला, काही हरकत नाही, 1/2. व्हॉट इज द फॉर्म्युला फॉर टोटल एनर्जी? ½ K² कंडिशन्स दिली होती, त्या कंडिशन्समध्ये फॉर्म्युला पुट केले. दिस इज द फॉर्म्युला फॉर कायनेटिक एनर्जी, ½ K, ब्रॅकेटमध्ये A² - X². ओके, 1/2 ऑलरेडी आहे. टोटल एनर्जी फॉर्म्युला ½ K² आता बघा. बघा, हा ½ K, हा ½ K गेट कॅन्सल झाला, शिल्लक काय राहिला? A² - X² = 1/2. ½ K चालला गेला, तर शिल्लक किती राहिलं तुमच्याकडं? A² चला, काही हरकत नाही. बघा, आता आपण काय करू, ॲम्प्लिट्यूडच्या टर्म्स एकत्र घेऊ, डिस्प्लेसमेंटचे टर्म तिकडे शिफ्ट करू. देअरफोर A² - 1/2 A², ठीक आहे. ही जर तिकडं आपण शिफ्ट केली तर मायनसची काय झाली? प्लस. बघा, इथं आपण 2 खाली वर जर मल्टिप्लाय केलं तर 2 कॉमन निघाला, 2A² - A² शिल्लक राहिला, A² = X². ओके, आपल्याला X व्हॅल्यू पाहिजे. देअरफोर टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साईड, ठीक आहे, A² काय झाला? A 2 काय झालं? √2. दिस इज द डिस्प्लेसमेंट. ओके, अँड ॲज यू नो द, ओके, इक्वेशन ऑफ डिस्प्लेसमेंट ओके वाईल परफॉर्मिंग SHM, एखादा पार्टिकल जेव्हा जेव्हा SHM परफॉर्म करतो, आपल्याकडे डिस्प्लेसमेंटचं इक्वेशन आहे X = A sin ओमेगा टी. X ची व्हॅल्यू आपण व्हॅल्यू फाईंड आउट केलेली आहे, किती? A√2. चला, काय करत, A sin ऑफ. बघा, आता T = 2π/ω. दिस इज द रिलेशन बिटवीन द टाईम पिरियड अँड द अँग्युलर फ्रिक्वेन्सी. देअरफोर ω becomes 2π/T. ठीक आहे, म्हणजे ओमेगाच्या ठिकाणी मी आता काय टाकू शकतो? 2π/T. ओके, अँड स्मॉल T इज नथिंग बट द टाईम. ओके, दॅट वी हॅव टू फाईंड. जो काही टाईम, जो काही स्मॉल T आहे तो आपल्याला फाईंड आउट करायचा. आता एक गोष्ट लक्षात येईल, असं जो काही डिस्प्लेसमेंटचा फॉर्म्युला होता, ठीक आहे,
बघा, ओमेगाला मला टाइम पिरियडमध्ये कन्वर्ट करावं लागलं. का बरं कन्वर्ट करावं लागलं? कारण की आपल्याला टाइम पिरियडची व्हॅल्यू दिलेली होती. येत्या लक्षात? ओके, बघा इथं कॅपिटल ए कॅपिटल गेट कॅन्सल, व्हॉट मीन्स वन अपॉन रूट टू इक्वल्स टू साईन टू पाय. ओके, टी इज नथिंग बट टाइम पिरियड अँड दे हॅव गिवन 4 सेकंड इंटू 4 इंटू स्मॉल टी. बघा इथं परत भाग गेला, 1/√2 इक्वल्स टू साईन ऑफ ओके पाय टी डिवाइडेड बाय 2. या गोष्टी शिल्लक करायला 2चा भाग गेला, 1/2 = 4. चला इथपर्यंत काही प्रॉब्लेम नाही. बघा त्यानंतर आपण पुढे वळूया. बघा वी आर व्हेरी क्लोज टू द, बघा हे सगळे ऑप्शन्स आहे, ऑप्शन मी काही रिमूव्ह नाही करणार. ओके, अँड क्वेश्चन इज फ्रॉम द महाराष्ट्र सीईटी 2023, 2023चा रिसेंट क्वेश्चन आहे. चला काही हरकत नाही. बघा आपल्याला स्मॉल टी फाइंड आउट करायचा आहे. आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे? स्मॉल टी. ओके, आणि जो काही स्मॉल टी आहे ना, तो साईनच्या अँगलमध्ये आहे. ओके, म्हणजे मी जोपर्यंत साईनला रिमूव्ह नाही करणार, ओके, तोपर्यंत तो अँगल फ्री नाही होणार, कारण की आपल्याला अँगल फाइंड आउट करायचा आहे. ठीक आहे, मग मला काय करावं लागेल? टेकिंग साईन इनवर्स ऑन बोथ साईड, म्हणजे साईन अँड साईन इनवर्स गेट कॅन्सल, म्हणजे फक्त अँगल शिल्लक राहतो. ठीक आहे, टेकिंग साईन इनवर्स ऑफ बोथ साईड, देअरफोर साईन इनवर्स ऑफ 1/√2 लेफ्ट हँड साईडला, आणि इकडे घेतला साईन अँड साईन इनवर्स गेट कॅन्सल, व्हॉट मीन्स पाय टी डिवायडेड बाय 2. येत आहे ना लक्षात? ओके, तर लक्षात, यानंतर काय झालं? साईनच्या अँगलमध्ये जी काही फिजिकल क्वांटिटी आहे स्मॉल टी, ते मला फाइंड आउट करायचं आहे. मग साईनचा जो अँगल जर आपल्याला फ्री करायचा असेल साईनपासून, तर आपल्याला काय करावं लागेल? साईन इनवर्स ऑन बोथ साईड. ठीक आहे, चला काय करायचं आहे? बघा आता, बघा साईन 45 म्हणजे साईन पाय बाय 4, याची व्हॅल्यू राहते 1/√2. ठीक आहे, आपल्याला व्हॅल्यू पाहिजे साईन इनवर्स ऑफ 1/2. ठीक आहे, बघा आता मी काय करतो, टेकिंग साईन इनवर्स जर घेतलं तर इथे साईन अँड साईन इनवर्स गेट कॅन्सल, व्हॉट मीन्स पाय बाय 4, देअरफोर साईन इनवर्स ऑफ 1/√2 बिकम्स पाय बाय 4. येत आहे ना लक्षात? इथून इथं आलो, इथपर्यंत काही प्रॉब्लेम नाही. आता आपल्याला एक अडचण आली होती की साईन इनवर्स ऑफ 1/√2 व्हॅल्यू काय ठेवायची. आपल्याकडे सिम्पल फॉर्म्युला आहे, साईन पाय बाय 4 म्हणजे साईन 45 राहतो 1/√2. मग आपल्याला साईन 1/√2 जर ॲडजस्ट करायचं असेल तर टेकिंग साईन घ्यावं लागेल, साईन इनवर्स, साईन अँड साईन इनवर्स गेट कॅन्सल, व्हॉट मीन्स पाय बाय 4, म्हणजे साईन इनवर्स ऑफ 1/√2च्या ठिकाणी आता मी लिहू शकतो पाय बाय 4 इक्वल्स टू पाय टी डिवायडेड बाय 2. बघा पाय पाय गेट कॅन्सल, मला टीची व्हॅल्यू पाहिजे, दोन इकडे शिफ्ट करू, देअरफोर दिस इम्प्लाइज 2/4. 2/4 म्हणजे किती? 1/2. 1/2 म्हणजे किती? 0.5. आणि टाइम फाइंड आउट करत आहे, त्याच्यामुळे टाइम कशामध्ये राहतो? सेकंडमध्ये. म्हणजे 0.5 सेकंड नंतर काय होत आहे की जी काही ते पार्टिकल आहे त्याची कायनेटिक एनर्जी टोटल एनर्जीपेक्षा कशी आहे? हाफ. ॲट विच टाईम द कायनेटिक एनर्जी ऑफ दॅट पार्टिकल वाईल परफॉर्मिंग SHM बिकम्स द 50% ऑफ इट्स टोटल एनर्जी. किती सेकंड? 0.5 सेकंड. त्याच्यामुळे जो काय ऑप्शन आहे, देअरफॉर द ऑप्शन नंबर डी लास्ट वन इज देअर अँड द क्वेश्चन इज फ्रॉम द महाराष्ट्र सिटी 2023. अशा पद्धतीने तुम्हाला तो सॉल्व करावा लागतो क्वेश्चन, अतिशय इझी होता. ओके, जो काही पार्टिकल SHM परफॉर्म करत आहे त्याचा टाईम पिरियड सांगितला. ओके, कोणत्या टाईमला ही कंडिशन्स तो काय करतो? सॅटिस्फाईड. बस, मग त्या कंडिशन्सचे आपण फॉर्म्युलेज घेतले, फॉर्म्युलेज पुट केले, इक्वेशन ऑफ डिस्प्लेसमेंट यूज केला आपण. ओके, का बरं यूज केलं? कारण की आपण एक्स व्हॅल्यू फाइंड आउट करू शकलो गिवन कंडिशन, म्हणून मी इक्वेशन ऑफ डिस्प्लेसमेंट यूज केला. हे जर लक्षात, कोणाकोणाला असं वाटत असं का इक्वेशन ऑफ डिस्प्लेसमेंटच काय यूज केलं? अरे, आपण व्हॅल्यू काय फाइंड आउट केली? डिस्प्लेसमेंटची, कंडिशन्सवर. मग इक्वेशन ऑफ डिस्प्लेसमेंट यूज करू. ठीक आहे, त्या कंडिशन्सची जी कंडिशन्समधून जी काय आपण डिस्प्लेसमेंटची व्हॅल्यू फाइंड आउट केली ती इथे पुट केली. मग ओमेगाला 2π/T का कन्वर्ट केलं? कारण की ओमेगाची व्हॅल्यू माझ्याकडून नाही, त्यानंतर मला टाईम पिरियड, म्हणून मला ते टाईम पिरियडमध्ये कन्वर्ट करावं लागलं. हे लक्षात, कन्वर्ट करता करता आपण इथपर्यंत आलो. इथं आल्यावर असं लक्षात आलं का तो जो काय अँगल आहे अँगल फ्री करायचा, अँगल फ्री करायचं असं साईन घेतला. मग इथे आल्यावर एक लक्षात आलं का साईन यूज ऑफ 1/√2ची काय व्हॅल्यू पाहिजे, तर हे आपण साईनचे अँगल्स यूज करू, ती व्हॅल्यू इथे पुट केली. अशा पद्धतीने करावं लागतो. जर तुम्हाला पॉज करून नोट डाऊन करायचं असेल तर नक्कीच पॉज करून नोट डाऊन करा. सो वी कॅन मूव टू द न्यूमरिकल नंबर सेकंड. बघा, लेंदी आहे, म्हणजे कंडिशनचा योग्य असा उपयोग करून सगळ्या गोष्टी सॉल्व करावं लागतं. चला, न्यूमरिकल नंबर सेकंड, वी आर डिस्कसिंग द सोल्युशन फॉर द न्यूमरिकल नंबर सेकंड विच इज फ्रॉम द महाराष्ट्र सिटी 2023. वेन द पार्टिकल, ओके, वेन द पोटेन्शियल एनर्जी, सॉरी, वेन द पोटेन्शियल एनर्जी ऑफ अ पार्टिकल एक्झिक्युटिंग SHM इज 1/4 ऑफ इट्स मॅक्सिमम व्हॅल्यू ड्युरिंग द ऑसोलेशन. काय हरकत,
इट्स डिस्प्लेसमेंट फ्रॉम द इक्विलिब्रियम इन टर्म्स ऑफ एम्प्लिट्यूड ए इज. बघा एकदम सिम्पल आहे. एक पार्टिकल आहे सेम तो काय परफॉर्म करून राहिला बेटा, पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पॉईंट, निगेटिव्ह एक्स्ट्रीम पॉईंट, पोटेन्शियल एनर्जी परफॉर्म, सॉरी SHM परफॉर्म करून राहिला. ओके, मेन पोझिशनपासून जे काही मॅक्सिमम डिस्प्लेसमेंट राहतो यालाच आपण काय म्हणतो एम्प्लिट्यूड, यालाच काय म्हणतो आपण एम्प्लिट्यूड. बघा आता काय झालं, पार्टिकलची पोटेन्शियल एनर्जी, पोटेन्शियलचा फॉर्म्युला आहे हाफ के एक्स स्क्वेअर. ठीक आहे, हाफ के एक्स स्क्वेअर काय म्हटलं. ओके, आणि मॅक्सिमम पोटेन्शियल एनर्जी कुठे राहते बेटा, एक्स्ट्रीम पॉईंट्सवर, एकतर पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पॉईंट, निगेटिव्ह एक्स्ट्रीम पॉईंट. ठीक आहे, पोटेन्शियल एनर्जीचा हा फॉर्म्युला आहे. ओके, परंतु मॅक्सिमम पोटेन्शियल एनर्जी कुठे राहते बेटा, एक्स्ट्रीम पॉईंट्सवर. एक्स्ट्रीम पॉईंट्सवर डिस्प्लेसमेंटलाच आपण काय म्हणतो एम्प्लिट्यूड, मॅक्सिमम डिस्प्लेसमेंट्सला काय म्हणतो आपण एम्प्लिट्यूड. म्हणजे एक्स्ट्रा ठिकाणी मला काय पुट करावं लागतं, ए, देअरफोर मॅक्सिमम पोटेन्शियल एनर्जी आली हाफ के ए स्क्वेअर. हे झालं का, दिस इज द जनरल फॉर्म्युला ऑफ पोटेन्शियल एनर्जी, हाफ के एक्स स्क्वेअर. व्हॉट इज द पोटेन्शियल एनर्जी, ओके, किंवा असंही म्हणू शकतो वेअर विल बी द मॅक्सिमम पोटेन्शियल एनर्जी, द मॅक्सिमम पोटेन्शियल एनर्जी इज ॲट द एक्स्ट्रीम पॉईंट्स ऑफ दॅट पार्टिक्युलर ऑसोलेशन. जो पार्टिकल ज्याही पोझिशनला ऑसोलेट करत आहे त्याच्या एक्स्ट्रीम पॉईंटला पोटेन्शियल एनर्जी कशी राहते, मॅक्सिमम. का बरं मॅक्सिमम राहते, कारण की मेन पोझिशनपासून पार्टिकलचं डिस्प्लेसमेंट कसं राहते, मॅक्सिमम. अँड दॅट मॅक्सिमम डिस्प्लेसमेंट वी कॉल्ड इट्स एम्प्लिट्यूड. काही हरकत नाही, बट कंडिशन्स दिले आहे. When the potential energy of particle executing SHM is 1/4 of its maximum value. Okay, म्हणजे ही जी काही पोटेन्शियल एनर्जी आहे, ओके, 1/4 ऑफ इट्स मॅक्सिमम पोटेन्शियल, ही कंडिशन दिलेलं आहे. इथे लक्षात, ओके, पार्टिकल पोटेन्शियल एनर्जी ऑफ अ पार्टिकल एक्झिक्युटिंग SHM इज 1/4 ऑफ इट्स मॅक्सिमम व्हॅल्यू. म्हणजे मॅक्सिमम व्हॅल्यू कशाची म्हणता येते, पोटेन्शियल एनर्जीची. ठीक आहे, ड्युरिंग द ऑसोलेशन. इट्स डिस्प्लेसमेंट फ्रॉम द इक्विलिब्रियम, म्हणजे या मेन पोझिशनपासून इट्स डिस्प्लेसमेंट फ्रॉम द इक्विलिब्रियम, एक्स फाइंड आउट करायचं आहे. ओके, इन टर्म्स ऑफ एम्प्लिट्यूड. ओके, म्हणजे हा जो काही डिस्प्लेसमेंट फाइंड आउट करणार आपल्याला, इन टर्म्स ऑफ काय पाहिजे, तो एम्प्लिट्यूड. तुम्ही सगळे ऑप्शन्स बघा, सगळ्या ऑप्शन्समध्ये ए दिसतो तुम्हाला, ए ए. ओके, इन टर्म्स ऑफ एम्प्लिट्यूड. आता तो हाफ ऑफ एम्प्लिट्यूड आहे की 1/4 एम्प्लिट्यूड आहे, आपल्याला तो फाइंड आउट करायचा आहे. इथे लक्षात, म्हणजे कोणत्या डिस्प्लेसमेंटवर, इक्विलिब्रियम पोझिशनपासून किंवा मेन पोझिशनपासून कोणत्या डिस्प्लेसमेंटवर पार्टिकलची, त्या पार्टिकलची पोटेन्शियल एनर्जी किती राहते, 1/4 ऑफ इट्स मॅक्सिमम पोटेन्शियल. व्हॉट इज द फॉर्म्युला फॉर पोटेन्शियल एनर्जी, 1/2 के एक्स स्क्वेअर, देअरफोर 1/4. व्हॉट इज द फॉर्म्युला फॉर मॅक्सिमम पोटेन्शियल एनर्जी, 1/2 के ए स्क्वेअर. झालं, आपल्याला एक्स फाइंड आउट करायचा इन टर्म्स ऑफ ए. बघा, 1/2 के गेट कॅन्सल, देअरफोर एक्स स्क्वेअर इक्वल्स टू 1/4. 1/2 k गेट कॅन्सल, व्हॉट टू मीन्स ए चा स्क्वेअर. एक्स फाइंड आउट करायचा, देअरफोर टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड, देअरफोर एक्स इक्वल्स टू प्लस मायनस, ए स्क्वेअरचा झाला ए आणि 4चा झाला 2, देअरफोर एक्स इक्वल्स टू प्लस मायनस ए बाय 2. म्हणजे जो काय मॅक्सिमम डिस्प्लेसमेंट आहे त्याच्या हाफ, म्हणजे एक्झॅक्ट इथं, देअरफोर एक्स इक्वल्स टू ए बाय 2 इकडे, ओके, एक्स इक्वल्स टू मायनस ए बाय 2 इकडे. या पोझिशनला त्या पार्टिकलची पोटेन्शियल एनर्जी किती राहते, त्या पार्टिकलच्या पोटेन्शियल एनर्जीच्या मॅक्सिममच्या 4 लहान राहते, एक्स इक्वल्स टू प्लस मायनस ए बाय 2. देअरफोर द ऑप्शन नंबर 3 इज देअर. द क्वेश्चन इज फ्रॉम द महाराष्ट्र सीईटी 2020. लास्ट न्यूमेरिकलपेक्षा हा न्यूमेरिकल थोडा इझी होता, जस्ट कंडिशन्स आपण फॉलो केल्यानंतर विदिन 2 स्टेप्स तो तुम्हाला हा सोल्युशन देऊन जातो. जर तुम्हाला आपला जर उपक्रम नक्कीच आवडत चालला असेल तर नक्कीच तुम्ही लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. सो थँक्यू फॉर वॉचिंग, सी इन द नेक्स्ट व्हिडिओ.